बाबा साहब अंबेडकर यांनी तेलुगूच्या ठिकाणी साजरे करावे. मी आजच्या या शांतता समितीच्या मीटिंग मध्ये सुद्धा सर्वांना जाहीर आवाहन करतो, विनंती करतो की प्रशासनाने आपल्या जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या अनुसारच आपण जयंती साजरी करावी. कारण खऱ्या अर्थानं अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये आपण जात आहोत. जालन्यातली परिस्थिती अत्यंत भयानक आहे, हॉस्पिटल सगळं भरलेलं आहे आणि आपल्याला लोकांना वाचवायचं आहे आणि तेच काम प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करत आहे. जयंती ही ज्या ठिकाणी पुतळे असतील त्याच ठिकाणी हार घालून करावे किंवा जास्त करून किंबहुना आपल्या घरातच फोटो लावून जयंती करावे अशी माझी या ठिकाणी जाहीर विनंती आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आम्हाला मानणाऱ्या वर्गाला सुद्धा विनंती करतो की जयंती ही साध्या पद्धतीने आपल्या घरामध्ये फोटोला हार घालूनच करावी आणि प्रशासनाने जे आपल्याला नियमाने प्रबंध घालून दिलेले आहेत याच्यावर आपण कटाक्षपणे त्याचं पालन करूनच ही जयंती साजरी करावी म्हणून मी या ठिकाणी आवाहन करतो आणि सांगतो. तिला जरी हार घातला तरी तो त्यांना पोचल्यासारखा आहे. हा प्रत्येक जणाचा मानण्याचा एक भाव आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा तुमचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे बांधव आहेत त्यांना तुम्ही स्वतः सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यापासून तुम्ही त्यांना पहिल्यांदा सांगा. आम्ही तर सांगतो आमचे बरेचसे अधिकारी घडले चंद्रा जयंती तुम्ही 12 ठेवा म्हणजे तसं नाही, अगोदर ठेवली म्हणजे प्लॅनिंग करता येईल. आता तुम्हाला सुद्धा आज पत्रकार कदम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शांतता कमिटी तसेच येत्या महिन्याभरामध्ये येणारे उत्सव या संदर्भातील शांतता कमिटीची आज एक मीटिंग बोलवण्यात आलेली होती. या मीटिंगमध्ये तमाम जनतेला तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलेले आहे की करोनाच्या पार्श्वभूमीवरती यंदाची आंबेडकर जयंती ही आपल्या राहत्या घरी साजरी करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच काही पदाधिकाऱ्यांचेही म्हणणे आम्ही या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचेही असे म्हणणे पडले की सध्या करोनाची पार्श्वभूमीवरती जो हा प्रसार वाढत आहे तर त्याकरता त्यांनीही आंबेडकर जयंती ही घरगुती साजरी करण्याबाबत आमची सहमती झालेली आहे. काही नागरिकांनी विरोध केलेला आहे? नाही, त्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे. वाढती करोनाची परिस्थिती यामुळे सध्या करोनाचा जो प्रसार वेगात वाढत आहे त्यामुळे जयंती ही घरीच साजरी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.